ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांकरिता बुधवारी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसी समाजबांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन मूर्तिजापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मूर्तिजापूर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्याकरता राज्य शासनाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करण्यात यावा, यासोबतच ओबीसी कोट्याला हात न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे. राज्यात अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण 20% असून ओबीसी, VJNT, SBC यांना अनुक्रमे 19%, 11% आणि 2% असे मिळून 32% आरक्षण दिले जाते. तथापि मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये SBCंचे 2% हे ओबीसींमधून दिले जात असल्याने ओबीसींना अंततः फक्त 17% आरक्षण मिळते. मराठा समाजाला ओबीसीत घालून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचा कट घातला जात आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करू नये, तसे झाल्यास 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 17% जागा दिल्या आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह इतर अनेक मागण्यांकरता ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार तुकाराम बेडकर यांच्यासह सर्व पक्षांचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, ओबीसी आरक्षण समिती पदाधिकारी तथा बहुसंख्य लोक उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जनगणना करण्यात यावी यासह इतरही मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने अकोला येथे आयोजित मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार तुकाराम बेडकर यांनी बोलताना केले. आणि ओबीसीच्या इतरही सगळ्या संघटनांच्या वतीनं आज रोजी मूर्तिजापूर तहसीलमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी एक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनातून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे ह्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक मागण्यांचं निवेदन आज रोजी दिलेलं आहे. 2 तारखेला दुपारी 2 वाजता स्वराज्य भवन अकोला येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन जिल्ह्यातले सगळे लोक त्या ठिकाणी निवेदन देतील आणि ओबीसीवर हा होत असलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही हे सरकारला सांगण्यासाठी 2 तारखेला दुपारी 2 वाजता सर्वांनी ओबीसीच्या लोकांनी एकत्र यावं असं मी याद्वारे विनंती करतो, निवेदन करतो. धन्यवाद. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.